नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, COVID-19 पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या तिसऱ्या लाटेच्या तसेच डेल्टा प्लस व्हेरियंटच्या भीतीमुळे शाळा केव्हा सुरू होतील हे अद्याप निश्चित नाही. म्हणूनच तुमच्यासाठी ही ऑनलाईन लेक्चर्सची मालिका सुरू करीत आहे. इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमावर नियमित लेक्चर्स माझ्या या एन्जॉय लर्निंग विथ कुलकर्णी सर या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केले जातील. यात अभ्यासक्रमातील पाठ तसेच कविता यांचे लाईन टू लाईन एक्सप्लनेशन सहज सोप्या मराठीमध्ये शब्दार्थ व चित्रांसह प्रसारित करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. काही शंका व समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून विचारू शकता. शाळा सुरू झाल्यानंतरही ही सिरीज अशी सुरू राहील, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या पहिल्या लेक्चरला. या लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसविषयी तसेच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाविषयी बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहीत असेलच की इंग्रजी या विषयासाठीचा पॅटर्न हा 80-20 असा पॅटर्न आहे. म्हणजेच 80 गुणांसाठी आपल्याला लेखी परीक्षा द्यावायची आहे तर 20 गुणांसाठी आपली ओरल एक्झाम म्हणजेच तोंडी परीक्षा होणार आहे. जेव्हा आपण लेखी परीक्षेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला सिलेबसचा आपल्याला दोन पातळीवरती विचार करणे आवश्यक आहे. एक म्हणजे आपले टेक्स्टबुक आणि दुसरं म्हणजे आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न. कारण टेक्स्टबुक म्हणजेच संपूर्ण क्वेश्चन पेपर नव्हे. कारण टेक्स्टबुकमध्ये जो सिलेबस कव्हर झालेला आहे किंवा जे पाठ कविता आपल्याला अभ्यासक्रमात आहेत त्यावर सर्वच प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारले जातील असे नाही. त्यात अनसीन पॅसेज, रायटिंग स्किल, नॉन टेक्स्च्युअल ग्रॅमर अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आपल्याला टेक्स्टबुक व्यतिरिक्त या गोष्टींचा देखील अभ्यास करणे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुकविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपरबद्दल फारशी चर्चा करणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे मी यूट्यूबवरती 12th इंग्लिश क्वेश्चन पेपर पॅटर्न नावाचा एक स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जो आपण बघू शकता. त्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर पॅटर्नबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते व मार्किंग स्कीमविषयी तसेच कोणकोणते घटक क्वेश्चन पेपरमध्ये समाविष्ट आहेत याविषयी देखील संपूर्ण माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. टेक्स्टबुकमधील पहिले सेक्शन आहे प्रोज सेक्शन. या प्रोज सेक्शनमध्ये आपल्याला एकूण 8 लेसन्स दिलेले आहेत. या 8 लेसनपैकी मागच्या वर्षी 1.5 द न्यू ड्रेस आणि 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल हे दोन पाठ सिलेबसमधून कमी करण्यात आलेले होते. परंतु यावर्षी अशा कुठल्याही गाईडलाईन्स अद्याप बोर्डाकडून आपल्याला प्राप्त झालेल्या नाहीत, त्यामुळे तूर्तास आपण 8 पाठांचा विचार करायचा आहे. तसेच या ठिकाणी सेक्शन 2 हे पोएट्री सेक्शन आहे ज्यामध्ये आपल्याला 8 पोएम सिलेबससाठी आहेत. सन 2020-21 यातील 2.7 आणि 2.8 या दोन पोएम सिलेबसमधून डिलीट केलेल्या होत्या. कारण मागच्या वर्षी COVID-19 सिच्युएशनमुळे सिलेबस हा 25% कमी करण्यात आलेला होता हे आपल्याला माहीत असेलच. परंतु यावर्षी तशा सूचना नसल्यामुळे आपल्याला 8 पोएमचा अभ्यास करायचा आहे. सेक्शन 3 हे रायटिंग स्किल सेक्शन आहे ज्यामध्ये आपल्याला 6 टॉपिक्स या ठिकाणी अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत. परंतु फक्त एवढे 6 टॉपिक्स आपल्याला अभ्यासासाठी पुरेसे नाहीत. कारण रायटिंग स्किल हा प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये एक सेपरेट क्वेश्चन हा 16 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारात किंवा प्रत्येक उपप्रश्नात आपल्याला 3 प्रकार रायटिंग स्किलचे विचारले जातील. म्हणजे जवळजवळ आपल्याला 12 रायटिंग स्किलचे प्रकार तसेच क्वेश्चन नंबर 2B व C देखील 2 रायटिंग स्किलच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते रायटिंग स्किलचे प्रकार कोणकोणते आहेत
यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत. परंतु या ठिकाणी ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की या सहा रायटिंग स्किल व्यतिरिक्त आपल्याला इयत्ता 11वीच्या पुस्तकात असलेल्या सर्व रायटिंग स्किल्स तसेच इतर काही रायटिंग स्किल्सचा देखील अभ्यास करणे परीक्षेसाठी आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी सेक्शन 4 हे जे आहे हे नॉव्हेलसाठीचं सेक्शन आहे. यामध्ये आपल्याला 4 पार्ट्स दिलेले आहेत. यातील फर्स्ट पार्ट म्हणजे 4.1 हा हिस्ट्री ऑफ नॉव्हेल म्हणजेच नॉव्हेलचा इतिहास त्यामध्ये दिलेला आहे. तसेच 4.2, 3 व 4 या तीनही सेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळे नॉव्हेल्स इन शॉर्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर या प्रकारे आपलं टेक्स्टबुक आपल्याला 4 पार्टमध्ये अभ्यासायचं आहे. ॲक्टिव्हिटी शीटच्या फॉर्मॅटचा जर आपण विचार केला तर आपण बघू शकतो की 80 गुणांसाठी जी ॲक्टिव्हिटी शीट म्हणजेच क्वेश्चन पेपर फ्रेम करण्यात आलेला आहे त्यामध्ये सेक्शन फर्स्ट हे प्रोज सेक्शन आहे जे साधारणतः 34 गुणांसाठी आहे. यात आपल्याला 2 पॅसेजेस विचारले जातील. त्यातील क्वेश्चन 1 ए जो असणार आहे तो फक्त एक सीन एक्स्ट्रॅक्ट असेल. म्हणजेच हा सीन एक्स्ट्रॅक्ट आपल्या पुस्तकातील सेक्शन 1 मध्ये जे 1.1 पासून तर 1.8 पर्यंत जे 8 लेसन्स आहेत त्या 8 लेसनपैकी कोणत्याही एका लेसनवरती आपल्याला हा सीन एक्स्ट्रॅक्ट विचारला जाईल. म्हणजेच प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्या सेक्शनचा जर आपण विचार केला तर या सेक्शनमध्ये टेक्स्च्युअल सेक्शन म्हणजेच टेक्स्टबुकमधील फक्त 12 मार्कासाठी या ठिकाणी क्वेश्चन्स असतील. तसेच क्वेश्चन 1B मध्ये आपल्याला नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा तसेच क्वेश्चन 2A मध्ये आपल्याला अनसीन पॅसेज म्हणजेच पुस्तकाबाहेरील एक्स्ट्रॅक्टचा अभ्यास करायचा आहे. क्वेश्चन 2B मध्ये आपल्याला समरीज रायटिंग या रायटिंग स्किलचा तर क्वेश्चन 2C मध्ये आपल्याला माइंड मॅपिंग या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की सेक्शन 1 जे 34 गुणांसाठी आहे त्या 34 गुणांपैकी आपल्या टेक्स्टवर म्हणजेच टेक्स्टबुकच्या सेक्शन 1 वरती आपल्याला 12 मार्कासाठीचा एक सीन एक्स्ट्रॅक्ट विचारला जाणार आहे. त्यानंतर आपण जर पोएट्री सेक्शनचा जर विचार केला तर आपल्या टेक्स्टबुकमधील सेक्शन 2 मध्ये ज्या 8 पोएम आपल्याला दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही एका पोएमवरती आपल्याला एक एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच त्या कवितेचा उतारा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जाईल जो 10 गुणांसाठी असेल. तसेच क्वेश्चन 3B मध्ये आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजेच कवितेचे रसग्रहण करायचे आहे. त्यासाठी जी कविता आपल्याला विचारली जाईल ती क्वेश्चन 1A मध्ये विचारलेल्या कवितेव्यतिरिक्त असेल. म्हणजेच क्वेश्चन 1A मध्ये समजा 2.1 ही कविता जर विचारलेली असेल तर क्वेश्चन 2B मध्ये आपल्याला 2.6, 2.8 यापैकी कोणतीही म्हणजेच जी क्वेश्चन 3A मध्ये कव्हर झालेली नाही ती कविता आपल्याला क्वेश्चन 2B मध्ये ॲप्रिसिएशनसाठी 4 गुणांसाठी विचारली जाणार आहे. मी याआधी आपल्याला म्हटलं होतं की रायटिंग स्किलमध्ये टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ज्या 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीजचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर बघूया क्वेश्चन 4 मध्ये काय काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं. क्वेश्चन 4A हा 4 भागांमध्ये डिवाइड आहे A, B, C आणि D. तर एमध्ये आपल्याला 3 रायटिंग स्किल टॉपिक विचारले जातील. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. यापैकी या तिघांपैकी कुठल्या तरी एकावरती एका टॉपिकवरती आपल्याला 4 गुणांसाठी लिखाण करायचे आहे. तसेच बीमध्ये ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग व इंटरव्ह्यू अशा तीन प्रकारांवरती आपल्याला प्रश्न फ्रेम केलेले असतील. त्यापैकी एक प्रकार आपल्याला लिहायचा आहे. तसेच क्वेश्चन 4C मध्ये स्पीच रायटिंग, कॉम्पेरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया या 3 पैकी एका टॉपिकवरती आपल्याला ॲक्टिव्हिटी तिघीही टॉपिकवरती ॲक्टिव्हिटी विचारलेल्या असतील परंतु एक टॉपिकवरती आपल्याला ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. तसेच क्वेश्चन 4D मध्ये
रिव्ह्यू ऑफ फिल्म ऑर बुक, ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग या तीन ॲक्टिव्हिटीजपैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलेलं असेल की या रायटिंग स्किल सेक्शनमध्ये एकूण 12 प्रकार आपल्याला विचारले जाणार आहेत व या 12 प्रकारांचा अभ्यास करून आपल्याला कुठल्या तरी 4 प्रकारांवरती लिखाण प्रत्येक पार्टमध्ये म्हणजे ए बी सी व डीमध्ये प्रत्येकी 4 गुणांसाठी करायचे आहे. त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं सेक्शन आहे क्वेश्चन पेपरमधलं, ते म्हणजे लिटररी जॉन नॉव्हेलवरती. तर यावरती ज्या ॲक्टिव्हिटीज सेट केल्या जातील त्या देखील 4 पार्टमध्ये असतील, म्हणजे क्वेश्चन 5A, क्वेश्चन 5B, क्वेश्चन 5C आणि क्वेश्चन 5D. तर क्वेश्चन 5A जो आहे तो टेक्स्टबुकमधल्या 4.1 म्हणजेच हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या एकाच पाठावरती म्हणजेच एकाच चॅप्टरवरती आपल्याला विचारला जाईल. त्यातील ॲक्टिव्हिटीज या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या असतील, म्हणजेच MCQ, मॅच द कॉलम्स, क्रॉनिकल ऑर्डर, फील द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर एनी अदर ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला प्रत्येकी 2-2 गुणांच्या 2 ॲक्टिव्हिटीज म्हणजेच 4 गुणांसाठी आपल्याला या ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन 5A विचारल्या जातील. क्वेश्चन 5B आपल्याला टेक्स्टबुकमधील 4.2 म्हणजेच टू सर विथ लव या एकाच नॉव्हेलवरती आपल्याला ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील, ज्या 2-2 मार्कासाठीच्या 2 ॲक्टिव्हिटीज असतील. म्हणजेच आपल्याला 4.2 हा कंपल्सरी 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. तसंच 4.3 हा सी सेक्शनमध्ये व 4.4 हा डी सेक्शनमध्ये म्हणजेच क्वेश्चन 5D आपल्याला 4-4 मार्कासाठी विचारला जाणार आहे. याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल की आपण कुठलाही पुस्तकातला पार्ट म्हणजे 4.1 असो, 2 असो, 3 असो किंवा 4 असो ऑप्शनला टाकू शकत नाहीत, कारण प्रत्येकावरती आपल्याला 4-4 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजेच पुस्तकातलं जे 4th सेक्शन आहे नॉव्हेल, या सेक्शनवरती आपल्याला प्रश्नपत्रिकेत 16 गुणांसाठी प्रश्न असणार आहेत व त्यातील प्रत्येक पार्टवर म्हणजे 4.1 4 गुण, 4.2 4 गुण, 4.3 आणि 4.4 देखील 4-4 गुणांसाठीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसविषयी चर्चा केलेली आहे. यानंतरच्या पुढील लेक्चरमध्ये आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 1.1 म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर्स डे या पाठाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग भेटूया लवकरच अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या पाठासह. तोपर्यंत टेक केअर, स्टे होम अँड स्टे सेफ.